अमेरिकेतील वाढलेली महागाई आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच असल्यामुळं भारतीय शेअर बाजारात प्रचंड उलथापालत झाली शेअर बाजारातील मोठ्या घसरणीमुळं एकाच दिवसात आज गुंतवणूकदारांचं सा तब्बल सात लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय दरम्यान सीच्या शेअर्सची घसरण सुरूच असल्यानं एलआयसी शेअर्स धारकांचं सुमारे दीड लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय भारतीय शेअर बाजारावर आज अमेरिकेतील घडामोडींचा परिणाम जाणवला अमेरिकेत महागाईचा निर्देशांक सध्या उच्चांकावर पोहोचलाय तर अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचे संकेत मिळाले आहेत परिणामी जपानसह सिंगापूरसह इतर स्टॉक मार्केटमध्ये विक्रीचा मारा झाला प्रचंड विक्रीच्या दबावामुळं सेन्सेक्स एक हजार चारशे छप्पन्न पूर्णांक चौऱ्याहत्तर अंकांनी घसरून बावन्न हजार चारशे शहाऐंशी पूर्णांक चाळीस अंकांपर्यंत गडगडला निफ्टीतही आज चारशे सत्तावीस पूर्णांक चाळीस अंकांची घट झाली त्यामुळं निफ्टी पंधरा हजार सातशे चौऱ्याहत्तर पूर्णांक चाळीस अंकांपर्यंत खाली आला शेअर बाजारात मोठी घसरण झाल्यामुळं आज एकाच दिवसात गुंतवणूकदारांचं तब्बल सात लाख ,00 कोटी रुपयांचं नुकसान झालं दुसरीकडे सीच्या गुंतवणूकदारांना आजही दिलासा मिळाला नाही सीचा शेअर आज सहाशे एकोणसत्तर रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता अखेर तो सातशे रुपयांवर स्थिरावला एलआयसीच्या शेअर्समध्ये सातत्यानं घसरण सुरू असल्यामुळं गुंतवणूकदारांचं गेल्या महिन्याभरात सुमारे दीड लाख कोटी रुपयांचं चा नुकसान झालंय अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयानंही आज गटांगळी खाल्ली एका अमेरिकन डॉलरसाठी भारतीय रुपयाचं मूल्य सत्याहत्तर पूर्णांक चौऱ्याऐंशी रुपयांवरून अठ्याहत्तर पूर्णांक अठ्ठावीस रुपयांपर्यंत खालावलं डॉलरच्या तुलनेत रुपयाचं होणारं अवमूल्यन देशांतर्गत महागाई वाढवण्याला कारणीभूत ठरणार आहे